नमस्कार मित्रो, जोका घे भरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रहो, आतापर्यंत आपण गुरुत्वाकर्षणाची सुरुवात केली, त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे थोडक्यात अभ्यासलं, त्याचबरोबर गुरुत्वाकर्षणाचा इतिहासही आपण थोडक्यात जाणून घेतला. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. तर बघा, तुमच्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर तुम्हाला एक नवीन चॅलेंज देण्यात आले, जसं की जरा डोकं चालवा, थोडा आठवून पहा आणि बरंच काही. अर्थात हे चॅलेंज जरी तुम्हाला पूर्ण करायचं असलं तरी देखील ते चॅलेंज पूर्ण करताना तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये आणि चॅलेंज देणारी संकल्पना तुम्हाला व्यवस्थित समजावी यासाठी झोका टीम नक्की मदत करेल. आणि बघा, चॅलेंज देणारी पुढची संकल्पना आहे बल व गट. तर बघा, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत जर आपल्याला बदल घडून आणायचा असेल तर त्यावर बाह्य बल प्रयुक्त होणं गरजेचं आहे. म्हणजेच बलाशिवाय गतीमध्ये बदल होणं शक्य नाही. यालाच आपण बलाचे परिणाम असं म्हणतो. आणि हे बलाचे परिणाम आपण इयत्ता सहावीपासून शिकत आलोय. बरं आठवते का? अर्थात तुम्हाला आठवायला थोडस जड जाईल, कारण आता तुम्ही इयत्ता दहावीमध्ये आहात. पण कोणतीही गोष्ट आठवत नाहीये किंवा जड जाते म्हणून आपल्याला स्किप करून चालणार नाही. म्हणूनच आता आपण बलाचे परिणाम व गतिविषयक नियम यांचा थोडक्यात आढावा आता घेऊया. तर बघा, आपण सुरुवात करूया बलाच्या परिणामांपासून. बघा, बलाच्या परिणामांमध्ये पहिला परिणाम आहे स्थिर वस्तू गतिमान होणं. त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल फुटबॉल किकिंग. बघा, एखादा स्थिर फुटबॉल ज्या वेळेला फुटबॉल पटू त्यावर आपलं बल लावतो त्याच वेळेला तो गतिमान होतो. दुसरा परिणाम, गतिमान वस्तू स्थिर होणे. त्याचं आपल्याला उदाहरण देता येईल फुटबॉल स्टॉपिंग. म्हणजेच गतिमान असलेला फुटबॉल ज्या वेळेला फुटबॉल पटू आपला पाय लावतो म्हणजेच बल लावतो त्यावेळेला तो थांबतो. तिसरा परिणाम म्हणजे गतिमान वस्तूची दिशा बदलणं. बघा, याचं उदाहरण आपण देऊ शकतो क्रिकेट मधील बॉलिंग आणि बॅट शॉट. बघा, ज्या वेळेला बॉलर बॉल फेकतो त्यावेळेला बॉलला गती प्राप्त होते आणि बॅट्समन काय करतो तर आपलं बल लावतो आणि बॉलची दिशा बदलतो. चौथा आणि शेवटचा परिणाम म्हणजे वस्तूचा आकार आणि आकारमान बदलणे. याचं उदाहरण आपल्याला घेता येईल. बघा, एक हवा भरलेला फुगा घ्या. त्या फुग्याला जर आपण दाबलं तर आपल्याला सहज दिसून येतं की वस्तूचा आकार ही बदलतो आणि वस्तूचा आकारमान देखील बलामुळे बदलतो. मग या सगळ्या बलाच्या परिणामांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की कोणत्याही वस्तूला बलाशिवाय गती प्राप्त होणे शक्य नाही आणि प्राप्त झालेल्या गतीची दिशा देखील बलाशिवाय बदलत नाही. मग बघा, बल कोणतंही असो, जसं की बघा वस्तू वरून खाली पडते म्हणजे गुरुत्वीय बल, वस्तू सरकून चुंबकाजवळ येते म्हणजेच चुंबकीय बल, वस्तू आपण हाताने ढकलतो म्हणजेच स्नायू बल. मग बल कोणतंही असो, हे तुमच्या लक्षात आलं. आता या सगळ्या बलांच्या परिणामांचा अभ्यास करून न्यूटन यांनी काही गतिविषयक नियम मांडले. ते नियम कोणते आहेत हे तुम्ही आता नवीमध्ये शिकला तर तुम्हाला माहिती आहे न्यूटन यांनी गतिविषयक तीन नियम मांडले. त्यातील पहिला नियम आता आपण बघूया. तर बघा, पहिल्या नियमामध्ये न्यूटन काय सांगतात, एखादी वस्तू विराम अवस्थेमध्ये किंवा एक समान गतीमध्ये असेल तर ती वस्तू त्या अवस्थेमध्ये तोपर्यंतच राहते जोपर्यंत तिच्यावर बाह्य असंतुलित बल प्रयुक्त होत नाही. समजलं? बघा, आता याचं उदाहरण आपल्याला काय घेता येईल. एक आपण रुमाल घेऊया, तो रुमाल पसरवूया आणि त्या रुमालवर एक बाटली ठेवूया. आता बघा, जरी आपण त्या बाटली खालील रुमाल जरी खेचून काढला तरी बाटलीची जी विराम अवस्था आहे त्यामध्ये काही बदल होत नाही. कधीपर्यंत बदल होत नाही? जोपर्यंत आपण प्रत्यक्ष बॉटलवर बाह्य बल प्रयुक्त करत नाही तोपर्यंत. आता बघा, असंच आपल्याला दुसरं उदाहरण घेता येईल बसमध्ये बसलेले प्रवासी. बसमध्ये बसलेले प्रवासी बसला ज्या वेळेला अचानक ब्रेक लावला जातो त्यावेळेला पुढच्या दिशेने झुकतात. समजलं? ही दोन्ही उदाहरणं पहिल्या नियमाची आहे. आता बघा दुसरा नियम काय सांगतो, तर संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन हे बलाच्या दिशेनं होत असत.
आता बघा याचं उदाहरण आपल्याला कोणतं सांगता येईल, तर जाड किंवा बारीक व्यक्ती ज्या वेळेला चालत असते त्यावेळेला त्याच्या हातांची होणारी हालचाल. आता आपण तिसरा नियम पाहूया. बघा तिसऱ्या नियमामध्ये न्यूटन यांनी काय म्हटलंय, प्रत्येक क्रियाबलावर समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल कार्यरत असते आणि प्रतिक्रिया बल आणि क्रियाबल यांची दिशा जी असते ती परस्पर विरुद्ध असते. म्हणजेच काय, क्रियाबल व प्रतिक्रिया बल हे समान असतात परंतु परस्पर विरुद्ध दिशेमध्ये कार्य करत असतात. आता बघा याचं उदाहरण आपल्याला घेता येईल. तुम्ही सर्वांनी फोटोमध्ये म्हणा किंवा टीव्ही मध्ये म्हणा हवेमध्ये वर उडणारं रॉकेट पाहिलंय, तर तुम्हाला तिथे दिसत की ज्या वेळेला रॉकेट हवेमध्ये उडत असत त्याच वेळेला रॉकेट खाली धूर आणि प्रकाश देखील सोडत असत. म्हणजेच काय, तर हवेमध्ये वर जाण्यासाठी जे रॉकेटला बल लागतं त्याला आपण क्रियाबल असं म्हणतो आणि वर जाताना खाली सोडलेला धूर आणि प्रकाश यालाच आपण प्रतिक्रिया बल असं म्हणत असतो. आणि ही दोन तुम्ही पाहू शकता, ही दोन्ही बल जी आहेत ती परस्पर विरुद्ध दिशेने कार्य करत आहेत आणि या दोन्ही बलांचं परिमाण जे आहे ते समान आहे. तर मित्र अशा प्रकारे हे आपल्या तिसऱ्या नियमाचं उदाहरण सांगता येतं. अर्थात हे सगळं तुमच्या माहितीसाठी आहे, तुमच्या मदतीसाठी आहे. याचा अर्थ तुम्ही सर्वांनी मुखदर्शक व्हावे याचा मुळीच नाही. तुम्ही नवनवीन माहिती शोधू शकता, नवनवीन उदाहरणं शोधू शकता. सांगायचं एवढंच आहे, आमचं ब्रीद वाक्यच आहे की घे भरारी, तुम्हाला थांबायचं नाहीये. तुमचे प्रयत्न असेल, तुमची साथ असेल, तर झोका तुम्हाला वेगळ्या उंचीवर नक्की घेऊन जाईल.